देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधुभगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण एका गहन गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत. आमचा गेल्या 40-एक वर्षाचा अनुभव असा आहे की लोकांची एक कॉमन कंप्लेंट असते की आम्हाला उपासनेमध्ये साधनेमध्ये यश मिळत नाही, आमची हवी तशी प्रगती होत नाही, देवता दर्शन देत नाही, किंबहुना आम्हाला अपेक्षित असणारा अनुभव आमच्या वाट्याला येत नाही. उपासना साधना आम्ही बरीच वर्ष झाली करतो आहे, याचं मुख्य कारण काय आहे, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. असा अनुभव न होण्याचं किंवा आध्यात्मिक प्रगती न होण्याची 5-6 प्रमुख कारणं आहे. आपण त्या 4-5 कारणांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु आजचा जो काळ आहे, ह्या काळामध्ये सोशल मीडिया, पुस्तकं सगळं खूप अवायलेबल आहे. हे अवायलेबल खूप असल्यामुळे लोकांजवळ इन्फॉर्मेशन तर खूप आहे परंतु ज्ञान नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीकडनं किंवा एखाद्या गुरुकडनं आपण जेव्हा दीक्षा ग्रहण करतो, मंत्रदीक्षा घेतो, त्या मंत्राचं विधान समजावून घेतो आणि तशी उपासना करायला लागतो, तर लगेच दुसऱ्या दिवशी काही त्याचा अनुभव होणं शक्य नाही. वर्षभर, कमीत कमी 6 महिने, वर्षभर त्या मंत्रांची नीट व्यवस्थित उपासना करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव येणं हळूहळू सुरू होतं. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की एका गुरुशी एकनिष्ठ न राहता दीर्घकाळ सांगितलेली उपासना न करणे हे अनुभव न होण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कुठलीही उपासना ही दीर्घकाळच करावी लागते, त्यानंतरच त्याचे काही अनुभव येतात. परंतु आज सोशल मीडियाच्या प्रभावामुळे किंवा प्रिंट मीडियाच्या प्रभावामुळे पुस्तकं खूप अवायलेबल आहे, इंटरनेटवरती खूप सारी माहिती अवायलेबल आहे, त्यामुळे लोकं पटपट साधना बदलतात. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अनुभव जो आहे हवा तसा होत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की उपासनेची जी जागा असते, म्हणजे ज्या खोलीमध्ये, ज्या जागेमध्ये, ज्या रूममध्ये आपण उपासनेला बसतो, साधनेला बसतो, त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त खूप यंत्रांची भरमार करून ठेवलेली असते. आमच्या पाहण्यात असं आलं आहे की लोक एका कारणासाठी एक यंत्र ठेवतील, दुसऱ्या कारणासाठी दुसरं यंत्र ठेवतील, तिसऱ्या कारणासाठी तिसरं यंत्र ठेवतील. म्हणजे जिथे श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्याच्याच बाजूला बागलामुखीचं यंत्र, त्याच्याच बाजूला भैरवाचं यंत्र, त्याच्याच बाजूला नवग्रहांचं यंत्र, किंवा आणखीन कुठली यंत्र. देवघरामध्ये यंत्रांची भरमार असणं, मूर्त्यांची भरमार असणं हेही साधनेमध्ये यश न मिळण्याचं आणखीन एक कारण आहे. जी साधना गुरुंनी दिलेली आहे, समजा एखाद्या गुरुंनी आपल्याला देवीची साधना दिली, ती दुर्गा रूपामध्ये दिली, तर त्या दुर्गेची मूर्तीच तिथे असावी. त्याच्याबरोबर दुर्गेचं यंत्र समजा दिलं असेल, नवारणव यंत्र दिले असेल, तर त्याची आवरण पूजा करावी. त्याच्याच बाजूला श्रीयंत्र ठेवणं, त्याच्याच बाजूला भैरवाचं यंत्र ठेवणं, त्याच्याच बाजूला बागलामुखीचं यंत्र ठेवणं, ही यंत्रांची भरमार एकाच ठिकाणी, मूर्त्यांची फोटोंची भरमार एकाच ठिकाणी करणं हे सुद्धा साधनेमध्ये अपयश येण्याचं एक कारण आहे. तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की खूप साऱ्या दीक्षा घेऊन ठेवणं. इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती खूप सारे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, शिबिरं सतत होत राहतात. आम्ही या शिबिरात जातो, त्या शिबिरात जातो, त्या शिबिरात जातो, त्या शिबिरात जातो. आम्ही एकाच वेळी शक्तिपात दीक्षा पण घेतलेली आहे, एकाच वेळी शाक्त साधनेची पण दीक्षा घेतली आहे, एकाच वेळी भैरवाची पण दीक्षा घेतली आहे, त्याचवेळी आम्ही श्रीविद्यासुद्धा शिकतो आहे. एकाच वेळी अनेक दीक्षा घेऊन ठेवणं हे सुद्धा साधनेमध्ये यश न मिळण्याचं मुख्य कारण आहे. एकावेळी एकाच देवतेची साधना करणं आवश्यक आहे, एकाच गुरुनी सांगितल्यानं अनुष्ठान पूर्ण करणं आवश्यक आहे. सकाळी एक साधना केली, दुसरी एक साधना संध्याकाळी केली, असं केलं तर कुठल्याच साधनेमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे साधनांची भरमार करून ठेवणं, एकाच वेळी 3-3, 4-4 साधनांची दीक्षा घेणं हे साधनेमध्ये अपयश येण्याचं आणखीन एक कारण आहे. पुढचं कारण असं आहे की एखादी व्यक्ती सिरियसली साधनेला बसते पण त्याचा प्रपोगंडा, म्हणजे त्याची जाहिरातबाजी खूप करायला लागते. मी 2 तास साधनेला बसतो, मी 4 तास साधनेला बसतो, मी रोज चंडीचा पाठ करतो किंवा मी रोज सुंदरकांडाचा पाठ करतो, मी रोज इतकी पूजा करतो, मी रोज तितकी पूजा करतो, मला स्वप्नामध्ये असं दर्शन झालं, मला ध्यानामध्ये तसं दर्शन झालं, मला देवतेने असं येऊन बोललं, मला असे सिद्धगुरू दिसले. ही जाहिरातबाजी जेव्हा सुरू केली जाते, त्यावेळेस ज्या देवतेची उपासना आपण करतो आहोत ती देवता रुष्ट होते, ते गुरु रुष्ट होतात. ह्यामध्ये चूक ही आपली असते, देवतेची किंवा गुरुची नाही. त्यामुळे साधना नेहमी गुप्त ठेवावी, तिची जाहिरातबाजी कधीही करू नये. यानंतर पुढचं कारण असं आहे की आपल्या कुळामध्ये जर काही दोष असेल, म्हणजे काही कुलदोष असेल,
कुलदेवता नाराज असतील, पितर नाराज असतील, तरीही साधनेमध्ये यश मिळत नाही. साधनेचा पहिला टप्पाच हा असतो की पहिले आपल्याला पितरांना साधावं लागतं, म्हणजे पितरांची गती नीट करावी लागते. कुठल्याही साधक व्यक्तीने वर्षातनं दोनदा आपल्या पितरांचं श्राद्ध तर्पण पिंडदान करणं खूप आवश्यक आहे. पितृपक्ष त्याच्यासाठी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या मातापित्यांची जी तिथी असते त्याही तिथीला श्राद्ध तर्पण पिंडदान नीट करावं लागतं. तसेच आपल्या कुळाच्या ज्या कुळदेवता असतात, शक्तिदेवता आणि पुरुषदेवता, काही ठिकाणी फक्त शक्तिदेवताच असते, काही ठिकाणी पुरुषदेवता आणि शक्तिदेवता दोन्ही असतात, काही ठिकाणी दोनपेक्षा जास्तही कुळदेवता असतात. ह्या कुळदेवतांची नित्यनियमाने पूजा अर्चना उपासना करणं आणि वर्षातनं त्यांचे जे कुळाचार येतात ते कुळाचार नीट व्यवस्थित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुलदेवता जर रुष्ट असेल, पितर जर रुष्ट असतील, तर तुम्ही कितीही साधना करा, सगळ्यात मोठं बॅरियर हे पितर आणि कुलदेवता निर्माण करतात. त्यांची संतुष्टी, त्यांची साधना, त्यांची उपासना जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही महाविद्येची साधना करा, भगवान शंकरांची साधना करा, श्रीविष्णूंची साधना करा किंवा कुंडलिनी युगशास्त्राची शक्तिपाताची साधना करा, कशाचा काहीही उपयोग होत नाही जोपर्यंत तुमची पितर आणि कुलदेवता नाराज आहेत. त्यामुळे पितर आणि कुलदेवता यांना साधणं, त्यांची तर्पण पिंडदान श्राद्ध नीट करणं, कुलदेवतांचे कुळाचार नीट करणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा पुढचं कारण असं आहे की आमचा गेल्या 40 वर्षाचा अनुभव असा आहे की साधना करणारी व्यक्ती जिला थोडाफार अनुभव आहे आलेला आहे अशा व्यक्तींना अहंकाराची बाधा फार असते. ही लोकं मग आपल्या आसपासच्या लोकांना फार तुच्छ समजतात, कसपटासारखं समजतात आणि दुसऱ्या साधक व्यक्तींना, दुसऱ्या उपासक, श्रद्धाळू, भक्त व्यक्तींचा सुद्धा सतत अपमान करत राहतात. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपली इष्टदेवता कुठलीही असू द्या, अल्टिमेटली ती इष्टदेवता ईश्वरी शक्तीचं, म्हणजे निर्गुण ईश्वरी शक्तीचं सगुण रूप असते. त्यामुळे कोणी कुठल्याही देवतेचा उपासक का असेना, शेवटी तो ईश्वरी तत्वाचाच उपासक असतो. त्यामुळे कुठल्याही साधक व्यक्तीने दुसऱ्या साधक व्यक्तीचा मान सन्मान योग्य ठेवणं फार आवश्यक आहे. इतरांचा अपमान करत सुटणारी साधक व्यक्ती आयुष्यामध्ये, साधनेमध्ये कधीही यशस्वी होत नाही. ईश्वर अशा व्यक्तींना मोठा दंड देतात, कारण तुम्ही ज्या देवतेची साधना करता त्याच देवतेशी किंवा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या इतर देवतेची साधना समोरची व्यक्ती करत असते, तिचा अपमान केला तर त्या समोरच्या व्यक्तीची इष्टदेवता आणि तुमची इष्टदेवता, दोन्ही इष्टदेवता नाराज होतात. त्यामुळे साधक व्यक्तींनी नेहमी नरमाईने वागावं, समाजामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध ठेवावे. संबंध नसतील ठेवायचे कोणाशी तर कमीत कमी ते बिघडवू नये, वाईट ठेवू नये, लोकांचे अपमान करू नये. अपमान, दुसऱ्याचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला ईश्वरी तत्व फार चांगला अनुभव देत नाही. ही 5-6 प्रमुख कारणं आहेत की ज्याच्यामुळे साधनेमध्ये यश येत नाही. साधनेमध्ये यश यायचं असेल तर सर्वप्रथम योग्य गुरुकडनं, म्हणजे सिद्ध गुरुकडनं दीक्षा असणं आवश्यक आहे. दीक्षा घेतल्यानंतर त्या गुरुप्रती श्रद्धा असणं आवश्यक आहे. जी साधना सांगितलेली आहे ती साधना नित्यनियमाने करणं आवश्यक आहे. आणि ह्या व्यक्तिगत साधने व्यतिरिक्त आपल्या कुलाचाराशी संबंधित जे काही नियम आहेत त्यांचं पाळणूक करणं फार आवश्यक आहे. पितरांची सेवा करणं फार आवश्यक आहे. जन्मदाते मातापिता जिवंत असतील तर त्यांची सेवा करणं आवश्यक आहे. कुटुंबामध्ये कलह निर्माण करून जर एखादी व्यक्ती साधना करत असेल तर अशा व्यक्तीला कधीही साधनेत यश मिळत नाही. त्यामुळे गुरु आज्ञा, त्या गुरु आज्ञेला अनुसरून असणारं आचरण, आपल्या इष्टदेवतेवरती असणारी श्रद्धा, गुरुनी आपल्या इष्टदेवचं जे तंत्र शिकवलेलं आहे ते तंत्र जसंच्या तसं फॉलो करणं, आपल्या कुलाचाराशी संबंधित सगळ्या नियमांची पाळणूक नीट करणं, पितरांशी संबंधित पाळणूक नीट व्यवस्थित करणं, आपल्या साधनेची जाहिरातबाजी अजिबात न करणे आणि लोकांचे अपमान न करणे, हे आचरण जर आपल्याला आपल्या व्यक्तिगत आचरणामध्ये आणता आलं तरच साधनेमध्ये यश मिळू शकतं. अन्यथा साधनेमध्ये यश मिळत नाही. ही साधनेमध्ये किंवा उपासनेमध्ये यश न मिळण्याची प्रमुख कारणं होती. अशाच काही ज्ञानवर्धक आणि महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आपण लवकरच भेटूया. देवराजा ट्रस्टशी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आमचे व्हॉट्सअप क्रमांक खाली दिलेले आहेत, आपण त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, संपर्क केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच साधायचा आहे, फोन करू नये ही नम्र विनंती.